नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद अहमदनगर मिशन आरंभ 2025, पंचायत समिती शिक्षण विभाग श्रीरामपूर ऑनलाईन मार्गदर्शन वर्ग यामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. मी खासदार गोविंदराव अधिक ग्रामीण शिक्षण संस्था संचलित गोरक्षनाथ माध्यमिक विद्यालय खोकर या ठिकाणी कार्यरत आहे. फासाटे संगीता चंद्रभान. कार्यात्मक व्याकरणामध्ये 12.44% प्रश्न 11.22 वृत्ते 2 गुणांसाठी आपल्याला विचारण्यात येतं. काल आपण त्याचा सविस्तर असा अभ्यास केलेला आहे. आणि मराठी व्याकरणातील वृत्ते हा जो घटक आहे, बऱ्यापैकी आपण त्याची काल ओळख करून घेतलेली आहे. पद्यातील लयबद्ध रचनेमुळे पद्य सूर ताल लय चालीवर गाता येते आणि या अशा विशिष्ट अशा शब्द रचनेला वृत्त किंवा छंद असं म्हणायचं आहे. आता या वृत्ताचे 3 प्रकार आहेत, त्याचा देखील आपण सविस्तर काल अभ्यास केलेला आहे. अक्षरगण वृत्त, मात्रावृत्त आणि मुक्त छंद यांचाही आपण अभ्यास काल बऱ्यापैकी केलेला आहे. तर अक्षरगण वृत्त आणि अक्षरगण वृत्ताचे 3 प्रकार तेच तुम्हाला या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये आहेत. अक्षरगण वृत्त म्हणजे एखादं वृत्त कोणत्या प्रकारचं आहे हे ठरवताना कवितेतील प्रत्येक चरणातील, चरण म्हणजे ओळ, त्याचा काय मी विस्ताराने पुन्हा आज विचार करणार नाही, तुम्ही लक्षात ठेवलेलं आहे. तर चरणातील 3 अक्षरांचा जो गट पाडतात या गटाला गण असे म्हणतात. गण म्हणजे काय हे देखील आपण काल व्याख्येच्या स्वरूपामध्ये तुम्ही स्क्रीनशॉट पण घेतलेले आहेत, त्याचं लेखन तुमच्या वहीमध्ये केलेलं आहे. अक्षराचे गट किंवा गण पाडून जे वृत्त तयार होतं त्याला अक्षरगण वृत्त असं म्हणायचं आहे. हे आपण काल अभ्यासलेलं आहे. अक्षरगण वृत्तामध्ये अक्षरांना महत्व आहे. मग काय महत्व आहे की प्रत्येक चरणामध्ये अक्षरांची संख्या कशी असते, सारखीच आहे. म्हणजे पहिल्या ओळीमध्ये जर 12 अक्षरं असतील तर दुसऱ्या ओळीमध्ये देखील 12 अक्षरं असतील. लघु गुरुक्रम ठराविक असतो, लघु शब्द कोणते आणि गुरु शब्द कोणते आणि त्यांचं चिन्ह याचा देखील काल आपण अभ्यास केलेला आहे. प्रत्येक चरणामध्ये 3-3 गट करून गण दाखवले जातात याचाही अभ्यास आपण काल केलेला आहे. आणि आज मात्र जो महत्वपूर्ण अभ्यास आहे, काल आपण थोडक्यात वृत्त म्हणजे काय आणि वृत्ताच्या संबंधित त्याची जी अंगे आहेत, गद्य पद्य गण मात्रा यती, याचा सगळ्यांचा अभ्यास काल आपण केलेला आहे. तर अक्षरगण वृत्ताचे प्रकार किती आहेत आता हे बघा विद्यार्थी मित्रांनो. अक्षर गण वृत्ताचे म्हणजे प्रकार जे आहेत ते 15 पर्यंत आहे, पण मी आपल्या समोर फक्त 5 वृत्त ठेवलेली आहेत. पहिला प्रकार आहे भुजंग प्रयात, दुसरा आहे वसंत तिलका. आता भुजंग प्रयात, वसंत तिलका हे शब्द सगळे आपल्याला नवीन आहेत कारण ती वृत्तांची नावं आहेत. आणि तिसरं आहे मालिनी, चौथा आहे मंदाक्रांता आणि 5वा आहे शार्दूल विक्रमी. तर हे दोन्ही वृत्त काय आपल्याला सध्या अभ्यासाला नाहीयेत. तुमच्या बुद्धिमत्तेच्या क्षमतेनुसार आपल्याला शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये फक्त या 3 वृत्तांचा अभ्यास आहे आणि यावरच तुम्हाला ते प्रश्न विचारणार आहेत. आणि म्हणून यापैकी मी 3 वृत्त जे आहेत त्यांचा आपल्याला सविस्तरपणे त्याचा आपल्याला आढावा घ्यायचा आहे. 15 वृत्तांपर्यंत आपल्याला जायचं नाही, तो अभ्यास जो आहे 11वी 12वीला असेल, तिकडे आपल्याला जायचं नाही. आता जे महत्वाचं आहे, सगळ्यात सुरुवातीला आपण भुजंग प्रयात म्हणजे काय, आता तुम्ही याचा स्क्रीनशॉट लगेचच काढून द्यायचा ज्यावेळेस मी स्पष्टीकरण करते. आणि काळजीपूर्वक याचे जे वैशिष्ट्य आहेत ते सगळ्यांनी लक्षात ठेवायचे आहेत आणि त्याचा बारकाईने अभ्यास करायचा. तर सगळ्यात महत्वाचं जे पहिलं वृत्त आहे भुजंग प्रयातेची लक्षणं कोणकोणती आहेत बघा. हे अक्षर कसं आहे, अक्षर गण वृत्त आहे. प्रत्येक कडव्यामध्ये 4 चरण म्हणजे 4 ओळी येतात. प्रत्येक चरणामध्ये 12 अक्षरे असतात.
त्याचं वैशिष्ट्यच आहे भुजंग प्रयातचं. आता माझ्या त्यावेळेस काही लक्षात राहत नव्हतं भुजंग प्रयात नाव कसं लक्षात ठेवायचं, मी ज्यावेळेस तुमच्या वयाची होते तेव्हा. मग भुजंग म्हणजे सापाला भुजंग असं म्हटलेलं आहे, मग ते डोक्यात ठेवलं त्याला सम समानार्थी शब्द आणि तिथून मग भुजंग प्रयात आपण लक्षात राहून गेलो. आणि या भुजंग प्रयात मध्ये 12 अक्षर त्याचे, आता ह्या 12 ह्या आपल्या बोटाच्या कांड्या लक्षात ठेवायचे. आणि प्रत्येक चरणामध्ये 12 अक्षर आहेत, प्रत्येक कडव्यात 4 चरण, 4 ओळी आणि याचे जे कांड म्हणजे 12 अक्षर, हे लक्षात ठेवायचं. आणि याचा गण म्हणजे य य य य गण म्हणजे काय त्याचा आपण काल अभ्यास केलेला आहे, त्याचं वैशिष्ट्य पण आहे. आणि हा गण 4 वेळा य येत असल्याने सहजतेने आपल्याला लक्षात ठेवता येतो, चरण 4 आणि या कांड अक्षर 12. आणि यती जे आहे, यती म्हणजे काय याचा काल आपण अभ्यास केला होता. यती म्हणजे 6व्या अक्षरावर यती म्हणजे थांबा घेणं, थोडी विश्रांती घेणं, हो की नाही. सदा सर्वदा योग तुझा घडावा, थांबलो यती. आता बघा तुझ आत्ताच या ठिकाणी आपण, मी तुम्हाला काल सांगितलं होतं की सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझी कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, प्रभुनायका मागणे हेची आता. यामध्ये अक्षरगण वृत्त आहे, याच्यामध्ये काय सांगितलं की 12 अक्षर आहेत. 12 अक्षर आहेत की काय आपण मोजून बघूया. 12 अक्षर असणारच हो की नाही. संत रामदास स्वामींचा मनाचे श्लोक आहे, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. वैशिष्ट्य आहे याचं 12 अक्षर हे चारही चरणामध्ये आहे, म्हणजे हे अक्षरगण वृत्त आहे. तुम्हाला परीक्षेला येताना आता प्रश्नावलीमध्ये आपण तिकडे जाणारच आहोत की तुम्हाला असे एखादी ओळ देतील एखाद्या चरणाची आणि खाली म्हणतील की वरील ओळीमध्ये कोणतं वृत्त लपलेलं आहे किंवा कोणतं वृत्त आहे. तर हे आपल्याला वैशिष्ट्यावरून लक्षात ठेवायचं, 12 अक्षरांचं जे भुजंग प्रयात हे वृत्त आहे. भुजंग प्रयातची ओळख झाली. आता बघा एक चरण जे आहे रघुनायका का मागणे हेची आता, रघुनायका मागणे हेची आता, 3 गण करून घेतलेले आहेत. बघा चरण जे आहे, एकच चरण घेतलं मी, एकच ओळ घेतलेली आहे आणि त्याचे 3 गट पाडून खरोखर आपल्याला ज्या भुजंग प्रयातच वैशिष्ट्य यामध्ये कसं दडलेलं आहे हे आपल्याला या उदाहरणाने स्पष्ट होईल. 3-3 अक्षरांचे गण पाडलेले आहेत, 12 अक्षर आहेत आणि गण पाडले आणि त्याला त्या काल आपण बारकाईने अभ्यास केल्याप्रमाणे र म्हणजे शॉर्ट उच्चारासाठी या पद्धतीनं त्या खूण असेल त्या शब्दाची, त्यानंतर दीर्घ उच्चार बरोबर असंच आहे. याचा य कामा य शॉर्ट उच्चार असल्यामुळे का मा लॉंग उच्चार आहे, अगदी बरोबर आहे. इकडेही शेवटपर्यंत तसंच आहे, ग ने हे ची आ ता. आणि मग काल आपण अभ्यास केल्याप्रमाणे 4 यमाचा जो आहे त्याचं काय अक्षरगण वृत्तातील 8 गणांचा जो तक्ता काल अभ्यासलेला आहे ना आपण, तर त्यातील यमाचा म्हणजे य गण आहे. आणि भुजंग प्रयात मध्ये य गण 4 वेळेस येतं आणि य गण म्हटल्यानंतर त्याचा आद्य म्हणजे एकदम सुरुवातीचं अक्षर काय आहे, आद्य लघु आहे. आणि म्हणून यमाचा य गण असणारा आणि त्यात अक्षरांची संख्या जी आहे 12 अक्षर असणारा भुजंग प्रयात हे वृत्त एकदम महत्वाचं आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या. इतरही बरीच काही उदाहरणे या वृत्तामध्ये लपलेली आहेत. समर्थ रामदास स्वामींचे मनाचे श्लोक याचं उत्तम असं उदाहरण आहे आणि याच वृत्ताचा वापर त्यांनी केलेला आहे भुजंग प्रयात. आता एक त्यांचंच मी दुसरे एक त्यांच्या मनाच्या श्लोकचं एक उदाहरण आपल्या समोर ठेवलेलं आहे, स्क्रीनशॉट काढून घेतलं तरी चालेल. मनाष्ट धरिष्ट जीवी धरावे, मना बोलणे नित्य सोशीत जावे, आणि सहजतेने ते लिहून टाकलेलं आहे आणि अतिशय प्रसिद्ध आणि अतिशय आशय गर्भ असणारे त्यांच्या ह्या सगळ्या मनाचे श्लोक आहेत.
आणि हे प्रबोधनात्मक आहेत, त्यापासून आपण बोध घेतलाच पाहिजे असं रामदास स्वामींचं मनाच्या श्लोकातलं लेखन आहे. आता आपण कोणतीही जरी ओळ घेतली ना तर त्याचं लेखन या पद्धतीचंच येणार. आद्य लघु आणि य गण त्यामध्ये आहे. आता मना सर्व लोकांसी रे नीव वावे, त्याचे बरोबर तीन तीन गण गण पाडलेले आहेत आणि बरोबर त्याचं लेखन केल्यानंतर या पद्धतीनं जसं आपण पहिल्या चरणातील कोणता चरण घ्या त्यांच्या श्लोकातलं की चार वेळेस जो य गण आणि अक्षर मात्र लक्षात ठेवायचे आहेत या पद्धतीने असेल असं हे भुजंग प्रयात वृत्त आहे. स्क्रीनशॉट घेतलं, चला पुढे जाऊया. आता रामदास स्वामींच्या मनाची श्लोकांच्या व्यतिरिक्त एक ओळ मी तुमच्यासाठी मुद्दामच वेगळी घेतलेली आहे. नदीच्या किनारी नदीला म्हणावे तुझे पूर माझ्या नसातून यावे. किती सुंदर अशी ओळ आहे की नदी ही जीवनदायिनी आहे आणि नदीच्या किनारी कोणा एका कवीनं अतिशय सुंदर असं वर्णन केलेलं आहे आणि भुजंग प्रयात मध्ये पूर्णपणे ही ओळ आहे. नदीच्या किनारी नदीला म्हणावे, 3 3 6 3 9 11 12 अक्षर आहेत आपला य गण. आणि त्याचं लेखन देखील बघा, नदीच्या शॉर्ट उच्चार आहे, अर्धचंद्राकृती लेखन इथे पण आहे बरोबर. नदीच्या न शॉर्ट उच्चार असल्यामुळे या पद्धतीनं नदीच्या डायरेक्ट य गण तुम्हाला इथे स्पष्ट दाखवलेला आहे. किनारी शॉर्ट उच्चार आहे पहिली वेलांटी, किनारी इथे लॉंग उच्चार केल्यामुळे त्याचं लेखन देखील तसंच आहे. ओके, नदीला न दिला शॉर्ट मध्ये. ओके, म्हणावे या पद्धतीनं लक्षात ठेवा. य ये चारदा भुजंग प्रयाती, य ये म्हणजे येते, चारदा म्हणजे चार वेळेस ते येतं कशामध्ये, भुजंगी प्रयाती असं एक वाक्य आहे. आणि ते लक्षात ठेवलं की आपल्याला एक ट्रिक म्हणून किंवा डोक्यात ते ठेवलं की त्या अक्षराचा जर प्रश्न आला की आपल्याला लगेच या ओळीवरून लक्षात येईल. वामन पंडित रघुनाथ पंडित मोरोपंत, मोरोपंतांच्या केकावल्या आणि हे संत पंत आणि तंत असे 13व्या शतकामध्ये जे कवी होऊन गेलेले आहेत पैकी या संतांनी अभंग आणि ओवीचा वापर केला आणि ते अभंग काल मी तुम्हाला स्पष्ट केल्याप्रमाणे वामन पंडित रघुनाथ पंडित आणि मोरपंत या तंत कवी, तंत कवी संत पंत हे पंत कवी आहेत की जेणेकरून त्यांच्या या सगळ्या लेखनामध्ये संस्कृतचा वापर अधिक आहे. आणि तंत कवी जे आहेत ते डायरेक्ट संत पंत आणि तंत म्हटलं की साधारणतः पोवाडा त्या धाटणीनं लेखन करणारे ते कवी आहेत. आणि म्हणून एक लक्षात घ्यायचं की भुजंग प्रयाती या वृत्तामध्ये य चारदा येतं, य गण आहे त्यामुळे लक्षात ठेवायला फार सोपा आहे. चार चरण आणि आपल्या ह्या हाताच्या कांड्या 12 अक्षर. ओके, उदाहरणं आणि मला असं वाटतं याचा पण स्क्रीनशॉट तुमच्याकडे असू द्यावा. जर कदाचित ही ओळ आली तर आपण रामदास स्वामींचे श्लोक शोधत असू तर मग हे कुठं गेलं असं व्हायला नको. ओके, चला पुढे जाऊया. तुम्हाला फक्त 3 वृत्त आहेत या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी, 8वीच्या स्कॉलरशिपसाठी, आणि या 3 वृत्तांवर आधारित तुम्हाला प्रश्न येणार आहे. आणि त्यातील एकच प्रश्न येणार 2 गुणांसाठी, मग तो कोणताही येऊ शकेल. अभ्यास मात्र त्याच्या अनुषंगाने जास्त आहे, परंतु जर आपण टेक्निकली थोडंसं स्टडी केला आणि कमी वेळेमध्ये आपल्याला 2 गुण आपल्या ठिकाण पटकन घ्यायचे आहे. वसंत तिलका, आता वसंत तिलका हे जे वृत्त आहे याचं पण एक वैशिष्ट्य आहे. पहिलं लक्षण, लक्षण म्हणजेच वैशिष्ट्य काय, ते अक्षर गणवृत्त आहे हे सगळ्यांचं समानच आहे, सारखंच आहे.
प्रत्येक तडव्यामध्ये चार चरण असतात, म्हणजे चार ओळी असतात, हे पण आपल्या सहजतेने लक्षात राहू शकते. सगळ्यात महत्वाचं तिसरं लक्षण जे आहे, तुम्हाला तिन्ही वृत्तांमध्ये तिसरं लक्षण हे अत्यंत लक्षात ठेवणं गरजेचं आहे. या चरणामध्ये 14 अक्षर आहेत बरं का, अक्षरांची संख्या लक्षात ठेवायची आहे आणि गण लक्षात ठेवायचे कोणते, त भ ज ज ग ग, त भ ज ग ग, आणि यती मात्र लक्षात ठेवायची 8व्या अक्षरावर. भुजंग प्रयात मध्ये 12 अक्षर, वसंत तिलकामध्ये 14 अक्षर. जे निसर्ग रमणीय म्हणून काही, निर्माण होणी जगी विलसोणी राही. आता किती जरी अवघड उळी आलं तरी काही गडबडायचं नाहीये. सौंदर्य ते नयन गोचर, ते सुंदर असं जे सौंदर्य आहे निसर्गाचं, ते आपलं मन आकर्षित करून घेतंय असं थोडक्यात. त्याचा नयन गोचर म्हणजे डोळ्यांना लोचनांना अतिशय छान असं वाटणार जे सौंदर्य आहे. अज्ञेय शा भुवन सुंदर ईश्वराचे, जणू काही ईश्वराचं सुंदर रूपच त्यामध्ये लपलेलं आहे. निसर्ग ही देवता आहे थोडक्यात त्या कवीला असं म्हणायचं आहे. तर यामध्ये अक्षर किती आहेत प्रत्येक चरणामध्ये ते मोजायचे, ते 2च मिनिटात आपल्याला मोजायला लागतील. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 11, 12, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 9, 10. तब जज गग, आता हे आपल्याला जज करून बघायचं आहे, तपासून बघायचं आहे ते कशाच्या सहाय्याने. यातली मी एक ओळ घेतली, चरण घेतले अज्ञेय, त्याच ओळीतलं बघा. तुम्ही हे स्क्रीनशॉट काढूनच घ्या कारण अतिशय महत्वाची या गोष्टी आहेत. अज्ञेय शा भुवन नसुंदर ईश्वराचे, बघा चौदा अक्षर आहेत, मोजून बघितलं. यानंतर तर यामध्ये अज्ञेय शा भुव नसुंदर ईश्वराचे, बघा ज्याचा उच्चार लॉंग आहे अज्ञेय, कारण तिथे लॉंग झाल्यामुळे तगण आलेला आहे आणि तगण म्हटलं की त्याचं वैशिष्ट्य असं आहे अंत्य लघु आहे, त्याचा अंत्य काय आहे लघु असणारा, म्हणजे त्याचा शेवट अंत्य म्हणजे शेवटचं अक्षर जे आहे ते लघु आहे. शा भुवन, शा लॉंग उच्चार आहे, भुवन आपल्याला ते लेखन जे आहे त्या शब्दाचं आणि त्याची ती खूण. आता शेवटी एक मी तुम्हाला काल एक नियम सांगितला होता जे अक्षर सगळ्यात शेवटी असेल मात्र तिथे तीन अक्षर नसतील गणामध्ये, गणात तीन अक्षराचं बंधन आहे, परंतु शेवटच्या अक्षरामध्ये इकडे 2च अक्षर आहेत त्यावेळेस लॉंग उच्चार होतो. र ईश्वराचे लॉंग उच्चार झाल्यामुळे गग शेवटचं, म्हणून त भ ज ज गग असं हे जे गण आहे 100% तुम्हाला हे लक्षात ठेवावंच लागेल. त गणाचं वैशिष्ट्य आहे शेवट त्याचा अंत्य लघु आहे. भ गण त्याचा आद्य, आद्य म्हणजे सुरुवातीचं अक्षर काय ते गुरु आहे. जगन म्हटलं तर मध्य गुरु, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. मध्य म्हणजे मधलं अक्षर जे आहे त्याचा लॉंग उच्चार असत. आता बघा आधुनिक कवींच्या काही कविता या वृत्तामध्ये आढळतात. आधुनिक कवी म्हणजे आधुनिक आत्ताचे लेखन करणारे, परंतु एक वैशिष्ट्यपूर्ण असं आहे विदा सावरकरांची माझे मृत्यूपत्र ही कविता देखील याच वृत्तामध्ये आहे. एक महत्वाचं वाक्य आपल्या लक्षात राहिलं पाहिजे. आणि त्यांची एक तुम्हाला सगळ्यांना आवडणारी कविता आहे ने मजसी ने मात्र भूमीला सागरा प्राण तळमळला. अतिशय अत्युच्च कोटीची त्यांची बुद्धिमत्ता, उत्तुंग असे हे कवी आहेत की त्यांचं वर्णन करणं शब्दाचाही शक्य नाही. असे विदा सावरकर हे अतिशय ग्रेट असणारे कवी आहेत आणि त्यांनी
याच वृत्तामध्ये कोणतं वृत्त पुन्हा एकदा वसंत दिले का? 14 अक्षर आणि तह ज ज ग ग आणि यती म्हणजे थांबा, विश्रांती घेणं 8व्या अक्षरावर आहे. याचं पुन्हा एकदा स्क्रीनशॉट घ्या आणि ऍट लास्ट मी सगळ्यात शेवटी एक चार्ट देणारच आहे त्या निमित्तानं. जायचं पुढे. आणि तिसरं जे वृत्त आहे आता याचा आपण स्क्रीनशॉट तुम्ही सुरुवातीला काढून घ्या. प्रत्येक वृत्ताची आपण आता प्राधान्यानं ओळख करून घेतोय, ती लक्षातच ठेवायची आपल्याला, कारण त्यावरच आधारित प्रश्न येतात आणि ती सोडवता आली पाहिजे. इथे कितीही अवघड ओळी टाकू दे, आपल्याला त्याचं काही गडबडायचं कामच नाहीये. तर आपल्याला सगळ्यात त्याची लक्षणं जर पाठ असतील आणि त्याचे गण जर लक्षात असतील, लक्षणं जर लक्षात असतील, तर आपल्याला कुठलाही प्रश्न त्याचा अवघड जाणार नाहीये. हे लक्षात ठेवा. बघा, हे अक्षर गणवृत्त आहे हे लक्षण सगळ्या भुजंग प्रयात आणि वसंत तिलगाचं सेमच आहे. या वृत्तामध्ये मात्र 15 अक्षरे आहेत. हा विद्यार्थ्यांनो, तुम्ही खूप व्हेरी टॅलेंटेड स्टुडंट आहात, तुमच्याबरोबर लक्षात राहत. अगदी सुरुवातीचा भुजंग प्रयातला 12 अक्षर, वसंत तिलकाला 14 अक्षर, बरोबर ना? मी चुकेल, तुम्ही चुकणार. मालिनी, या वृत्ताचं नाव काय आहे? मालिनी. खूप सोपं आहे ध्यानात ठेवायला, ओके ने. याचे गण जे आहेत न न म य य. न गण म्हटलं की न गणाचं वैशिष्ट्य तुमच्या लक्षात लगेच यायला पाहिजे. आणि यती मात्र 8व्या अक्षरावर आहे. वसंत तिलकाची यती देखील आपल्याला म्हणजे 8व्या अक्षरावरच थांबावता. यती म्हणजे थांबा घेणे, विश्रांत. आलं लक्षात? अक्षर गणवृत्त आहे. प्रत्येक वृत्ताच्या प्रत्येक चरणामध्ये 15 अक्षरे असतात. गण न न म य य आणि यती 8व्या अक्षरात. पखरन बग घाली भूवरी पारी जात, परिमळ उधळी हा सोन चाफा दिसात. फुलांचं वर्णन आहे. पारिजात, पखरण म्हणजे उधळण. घाली भूवरी पारिजात, पारिजातकाचा जो सडा आहे त्याची पखरण सर्व दिशाला आसमंतामध्ये पसरलेला आहे. गवताही सुमभूषा दाखली आज दो, आणि धरणी हरित वस्त्रा मालिनी साजतेही. बघा किती सुंदर असं वर्णन केलेलं आहे की गवतही सुमभूषा दाखली आज. गवताने असा देह धारण केलेला आहे. बालकवींच्या कवितेकडे आपण जर गेलो तर हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांवर मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ही खेळते. अगदी त्या काळातले जे कवी आहेत, अतिशय सुंदर असं वर्णन त्यांनी या कवितेमध्ये केलेलं आहे. धरणी हरित वस्त्रा मालिनी साजते ही. मालिनी कुठं सजलेली आहे? तर या धरणीच्या हरित हिरव्या अशा वस्त्रांमध्ये ती लपेटून बसलेली आहे. असं हे मालिनी वृत्त जे आहे, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 हे मालिनी वृत्त आहे. आपल्याला त्याचा अर्थ अगदी मी थोडक्यात सांगितला. यातला एक ओळ आपल्याला खाली घ्यायची आहे, चरण, सॉरी ओळ जी आहे आपला नेहमीतला शब्द आहे, पण वृत्तातला आपल्याला आज चरणच म्हणायला पाहिजे. आता बघा, पखरण बघ घाली भूवरी पारी जातात, आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे. बघा मुलांनो, या मालिनी वृत्ताच्या वेळेस एक छोटस फुलपाखरू देखील इथं आलेलं आहे. बघा, त्याला देखील हा मालिनी वृत्त आवडलेला आहे. छोटा बटरफ्लाय आलाय बरं का इथे. पण चला, त्याने स्वागत केलंय आपल्या मालिनी वृत्ताचं वर्णन. नाही का, फुलांचं वर्णन आलं नाही, बटरफ्लाय. बघा, पखरण बघ घाली भुवरी पारी जातव. तीन अक्षर नेहमीप्रमाणेच, आता तुम्हाला जास्त काही सांगायला नकोच आहे. पखर अगदी शॉर्ट उच्चारामुळे अर्ध आपलं यू आकाराचं आपलं नेहमीप्रमाणे त्याचं लेखन असेल, बरोबर. न पखरण न ब घ, तिन्हीचा उच्चार जो आहे तो कसा आहे, अगदी
लघुच आहे, त्यामुळे त्याचं जे लेखन आहे ते या पद्धतीने आपण करूया. घाली भूवरी, म घाली भू म्हणजे घाली भू वरी, तिन्ही अगदी दीर्घ उच्चाराचे ते शब्द असल्यामुळे लेखन देखील ते कसं करायचं आहे गुरुवाच. काल मी विस्ताराने हे सगळं तुम्हाला डिटेल सांगितले असल्यामुळे आज मी त्याच्या खोलात जात नाहीये, कारण तुम्ही स्कॉलरशिपचे व्हेरी टॅलेंटेड लाडकी स्टुडंट आहात. वरी पारी जात, वरी बात काहीच अवघडच नाही, री जात काय अडचण आहे. नगण सर्व लघु, त्याचं वैशिष्ट्य दारे, नगणाचं वैशिष्ट्य सर्व लघु आहे बरोबर. मगन मानवा, सर्व गुरु आहे बघा त्याचं लक्षात. यगण यमाचा आद्य, म्हणजे अगदी सुरुवातीचं अक्षर जे आहे ते कसं आहे लघु आहे. लक्षात ठेवण्यासाठी काय सांगितलंय, न न म यय गणांनी मालिनी रुक्त होते, अगदी हे गण पाठच करून ठेवावे लागतील. गण आपल्याला जास्त नाहीच आहे लक्षात ठेवण्यासाठी. रुक्त फक्त तीन आहेत, सुटसुटीत आहेत, आणि तिन्हीच्या शब्दसंख्या त्यातले चरण त्याचे लक्षण मात्र एक एक आणि गण हे दोनच वैशिष्ट्य आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. तसे वृत्त आहेत 15, त्याची लक्षणं पण वेगवेगळी आहेत, परंतु आपला वर्ग छोटा असल्यामुळे फक्त तीन वृत्तांचा अभ्यास आपल्यासाठी आहे. अक्षरगण वृत्तातील तीन प्रकार, भुजंग प्रयात, दुसरा आहे वसंत तिलका, आणि तिसरा आहे मालिनी. आता हे स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके, जायचं पुढे, कारण आपल्याला खूप प्रश्न यावर विचारलेले आहेत. आता प्रश्नावलीकडे आपण डायरेक्ट जातो आहे. हे प्रश्नावली तुम्हाला होमवर्कसाठी घरी सोडवायला पण मिळणार आहे बरं का, त्यामुळे कशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला यामध्ये येऊ शकतात आणि विचारलेलेच आहेत, म्हणून प्राधान्यानं प्रश्नावलीकडे तुमचं लक्ष मी केंद्रित करते बघा. य य य हे गण कोणत्या वृत्ताचे आहे, सगळ्यांचे हात वर दिसत आहेत, सगळ्यांनी अगदी अक्युरेट उत्तर सांगितलेलं आहे. आता खाली काय वाजायचं गरज आहे का, इंद्र वज्र वृत्त जे आहे ती ओळख आपण विसरू शकतो, 12 मधला तो इंद्र वज्र वृत्त आहे त्याचं आपल्याला काहीच माहिती नाही, म्हणून 4 य असणार गण कोणतं जे आहे भुजंग प्रयात. काही अवघड वाटले, न न म यय हे खालील पैकी कोणत्या वृत्ताचे गण आहेत. प्रश्न थोडासा म्हणजे असं फिरून विचारतात, ते प्रश्नाची भाषा मात्र ते बदलवतात. जर अभ्यास असेल तर आपल्याला कुठल्याही पद्धतीत ते अवघड नाहीये. न न म यय हे खालील पैकी कोणत्या वृत्ताचं लक्षण आहे. मालिनी वृत्ताचा आत्ताच अभ्यास केलाय, भुजंग प्रयाचं हे पण माहित आहे, वसंत तिलका, शार्दूल विक्रीडित हे 15 वृत्तांमधलं नाव आहे, माहित असावं आपल्या कानावर पडलेलं असावं, ऍटलिस्ट ते वाचलेलं तरी असावं. तर मालिनी वृत्ताचं हे लक्षण आहे, तुम्ही बरोबर उत्तर सांगितलं. जायचं पुढे, प्रश्नावली तुम्हाला होमवर्कसाठी आम्ही देतच आहोत. आता बघा तिसरा प्रश्न, तिसरा आणि चौथा मी सोबत घेणार आहे. ओके, हे चिदान देगा देवा तुझा विसरण भावा, असं दान दे देवा की मला तुझा विसरच पडायला नको परमेश्वराला, अशी विनंती या ओळीमध्ये केलेली आहे. मग हा वृत्ताचा कोणता प्रकार आहे, मात्रा वृत्त निश्चितच नाही, अक्षर वृत्त, विषम जाती वृत्त आपल्याला माहितच नाही, जाती वृत्त, जाती वृत्ताचं जे आहे छंद म्हणजे मी तुम्हाला सांगितलं, पण सहजतेने आपल्याला अक्षर वृत्त, अक्षर गणवृत्त आहे ना पहिलं लक्षण, म्हणून हे अक्षर वृत्तच आहे, हे अक्षर गणवृत्त आहे. भुजंग प्रयात या गणवृत्तात यती कितव्या अक्षरावर असते, तर यती त्या लक्षणामध्ये सुरुवातीला थांबा विश्रांती 6व्या अक्षरावर आहे,
पाचव्या आठव्या चौथ्या हे काय दिलेलंच नाही. आठव्या मात्र मालिनी आणि वसंत तिलकामध्ये आहे. यासाठी तुम्हाला लक्षणं पाठच करावी लागतील, त्याला पर्यायच नाही. जायचं पुढे, मला तुम्हाला प्रश्न फटाफट लिहून घेता आले किंवा स्क्रीनशॉट काढून घेता आले की नंतर तुम्हाला ते सोडवावेच लागतील. चला, मालिनी वसंत तिलका बघा. आता मालिनी वृत्तामध्ये प्रत्येक चरणामध्ये किती ओळी आहेत? मालिनी वृत्तामध्ये प्रत्येक चरणात किती अक्षरे असतात? बारा. बारा अक्षराचं एक नंबरचं वृत्त अभ्यासलंय आपण. कोणतं? भुजंग प्राय. बरोबर ना? बरोबर सांगितलं. 14 अक्षरांचं कोणतं वृत्त आहे? तीनच वृत्तामध्ये आपल्याला हे किंवा ते किंवा ते त्यांची नावं माहीत पाहिजे. तर मालिनीमध्ये 15. बरोबर सांगितलं तुम्ही, ते उत्तर बरोबर करेक्ट सोडवलेलं आहे. वसंत तिलका या वृत्ताचे गड ओळखा. वसंत तिलका 2 नंबरचं वृत्त जे आहे, न न म य, हे तर निश्चितच नाही मालिनीच आहे. य म न स भ ल ग, आपण त्याचा गणाचा अभ्यास केलेला नाही. त भ ज ज ग ग, आणि आपल्याला हे परफेक्ट माहित पाहिजे की ते तीन वृत्त आहे. तिन्ही वृत्तांचे जर गण पाठ असेल, य 4 वेळेस य येतं, त्यावेळेस भुजंग प्रयत आहे, मग निश्चितच वसंत तिलकाचं वृत्त कोणतं असलं पाहिजे, गण कोणता असला पाहिजे? त भ ज ज ग ग. बरोबर, सगळ्यांचे उत्तर दिसत आहे, एकदम फटाफट तुम्ही उत्तरं देत आहे, तुम्हाला याचा अर्थ छान समजलेला आहे. चला यायचं पुढे. मग आता मी थोडस, हा जो प्रश्न सोडवतोय ना आपण तिकडच लक्ष देऊया. काय तर दुसरीकडे गेलं की लक्ष, मग आपलं सांग. दिलेल्या ओळीतील अक्षर गण वृत्त कोणतं ते ओळखून योग्य उत्तराचा पर्याय क्रमांकात प्रश्न इथेच वाचायचा. रंगवा. पखर नभग घाली भुवरी पारी जात, परिमल उदळी हा सोनचा फारिशात. आता आपल्याला त्यावेळेस हे असे गण पाडत बसायला काही वेळ नसतो, काही काही सेकंदामध्ये आपल्याला ते उत्तर सोडवायचं असतं. अशा वेळेस आपल्याला लक्षण जर माहीत असेल, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 अक्षरांचं जे वृत्त आहे, ज्याचे 15 अक्षर आहेत त्याच्या, ओके ना, ते कोणतं असेल? वसंत तिलका, भुजंग प्रायाचे आपल्याला माहित आहे, मंदाक्रांता च्या एकंदरीत 15 वृत्तातली ही मंदाक्रांता आहे, त्यामध्ये तरीच करायचा नाही आपल्याला. मालिनी. बरोबर, झटके एका एका सेकंदामध्ये आपण जो प्रश्न कितीही अवघड कवितेची ओळख असेल हे येणार नाही, दुसरे तुम्हाला ते टाकू शकतात. पण त्यावेळेस मात्र आपल्याला जर लक्षण डोक्यात असेल तर आपल्याला त्या संख्येवरून, अक्षरांच्या संख्येवरून आपल्याला त्या वृत्ताकडे जाता येतं, त्याचं नाव आपल्या डोक्यात ठेवता येतं, पटकन लगेच त्याला रिमार्क करून ते उत्तर करेक्ट करायचं आहे. ओके, दिसते का स्क्रीन सगळ्यांना? 8 नंबरचा प्रश्न, प्रश्नाकडे आपण जातोय. 8 नंबरचा जो प्रश्न आहे, सॉरी, द्रव्यास हे गमन मार्ग यथाव, काश की दान भोग अथवा तिसरा विनाश. आता आपल्याला त्यातला अर्थाचं काही घेणं नाही, अर्थाचा विचार करायला त्यावेळेस वेळही नाहीये, फक्त आपल्याला काय शोधायचं, हे कोणतं वृत्त आहे? भुजंग प्रयात आहे का, वसंत तिलका आहे, पृथ्वी आहे की मालिनी आहे? तर वसंत तिलका काय का आहे, तर त्याच्या अक्षरांची संख्या किती आहे? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 14 अक्षरांचं वृत्त कोणतं आहे? वसंत तिलका. संपलं. गणाधीश जोईश सर्वान गुणाचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा. पुन्हा आपले रामदास स्वामींचे श्लोक या ठिकाणी आहेत. तर हे देखील कोणतं वृत्त आहे? मग आपल्याला रामदास स्वामीजींचं वृत्त डोळे झाकून सांगता येईल, वसंत तिलका. त्यामुळे
सॉरी भुजंग प्रयात, सॉरी भुजंग प्रयात 12 अक्षरांचं होतं, त्यामुळे जास्त त्याचा विचार न करता पटकन अक्षरांची संख्या मोजायची आणि अक्षरांची संख्या आणि लक्षण जर त्या वृत्ताचं पाठ असेल तर आपल्याला त्याचं काहीच त्याचं उत्तर सोडायला आवड जात नाही. आहे पसंत मुलगी वद याच जागी, सांगू नको सबब नचती आभागी, नाही मुळीच मिळणे वर दक्षिणाती. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 अक्षराचं वृत्त बरोबर ना. आता सगळ्यांनी फटाफट ओके सांगितलेलं आहे, अभिनंदन तुमचं. आता छान फटाफट तुम्ही सगळे प्रश्न सोडवायला लागलेले आहात. हा बरोबर ओळखलंय तुम्ही वसंत किलका. आता एक प्रश्न जरा थोडासा वेगळ्या भाषेत विचारलेला आहे बरं का. वेगळ्या भाषेत काय विचारला, पुढील पैकी मालिनी वृत्ताचे कोणते लक्षण नाही. यासाठी मालिनी वृत्ताची लक्षणं पाठ पाहिजे की नाही आपल्या. हे अक्षर गणवृत्त आहे, हे त्याचं लक्षण आहे. प्रत्येक चरणात 15 अक्षर आहेत, हे त्याचं लक्षण आहे बरोबर का. येती 8व्या, येती मात्र 8व्या मात्र्यावर आहे, हे पण बरोबरच आहे. तिन्ही लक्षणं त्याची आहेत, मात्र गण इथे मात्र गोंधळ आहे. त भ ज ज ग ग हे निश्चितच नाहीये. मग तुम्ही उत्तराला गोल कोणतं करणार आहे, नंबर 3 बरोबर. वसंत तिलका या वृत्तामध्ये येती कितव्या अक्षरावर असते, थांबा. 5व्या, 7व्या, 8व्या हे तर काय एकदम सोपं आहे, त्यामुळे तिथे खूप वेळा आपल्याला थांबायचं नाही. आता काय विचारलं विद्यार्थ्यांनो की भुजंग प्रयात वृत्ताचे गण कोणते आहेत. डोळे झाकून म्हणजे झोपेतून उठल्यावर आपल्याला सांगता येईल. 4 चरण, 10 हाताचं 12 आणि 4 य आलं की डायरेक्ट आपलं भुजंग प्रयात हे जे आहे. कुठलाही विचार नका, तुम्ही सगळ्यांनी पटकन सांगितलं, कॉन्ग्रॅच्युलेशन ऑल ऑफ यू. अगदी बरोबर सांगितलेलं आहे. चला पुढे. झुरे आज वारा कशाने कशाने, तुटे दूर तारा कशाने कशाने. आज तारा तुटल्यात, खूप पाऊस झाला आणि ओळी इकडे तीच आली, म्हणजे काय योगायोग आहे बघा ना. या ओळीतील वृत्त ओळखा. काय वृत्त असलं पाहिजे रे, तुम्ही सांगा बरं. थोडा विचार करून स्क्रीनशॉट घेत चला फटाफट. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 अक्षर, 12 अक्षरांचं भुजंग प्रयात आहे. काय अडचण आहे कोणाला. उत्तर आपल्याला फटाफट आपल्याकडे धावत येत आहेत. भुजंग प्रयात, भुजंग प्रयात या वृत्तामध्ये प्रत्येक चरणात किती अक्षरे असतात. 2018च्या प्रश्नपत्रिकेत हा प्रश्न अगदी सीधा आपल्याला 12 अक्षर एका मिनिटामध्ये आपण ती उत्तर करेक्ट केलेलं आहे. काय अडचण आहे कोणाला. बघा या पद्धतीनं हे सगळे वृत्त आलेले आहेत. सगळ्यात महत्वाचा हा स्क्रीनशॉट तुम्ही काढूनच घ्या अगोदर, मग आपण त्याचा डिटेल स्टडी त्या ठिकाणी करणार आहोत. वृत्ताचा प्रकार, चरणातील अभंग अक्षर संख्या जे आहे. आज फारस आपल्याला 3 वृत्तांचा ओळख, त्याचे लक्षण, त्याची वैशिष्ट्ये आणि त्यावर आधारित येणारे जे प्रश्न आहेत याचा आपण बारकाईने अभ्यास केलेला. भुजंग प्रयात पुन्हा एकदा आपण तीच उजळणी करतोय. गण आणि अक्षर यती 6व्या अक्षरावरती थांबा आहे. गण म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवायची अक्षर संख्या, गण आणि यती या 3 वृत्तांचा हाच अभ्यास आहे. बाकी तुम्हाला कोणत्या साहित्यिकाने किंवा कवीने काय मांडलेलं आहे या ओळी तुम्हाला विचारल्या जातील. इथे खाली गोंधळात टाकण्यासारखे प्रश्न येतात, प्रश्नांची भाषा मात्र वेगळी येते.
पण याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काही विचारलं जाणार नाही. वसंत तिलकामध्ये अक्षरसंख्या आहे 14 आणि त्याचे गण आहेत त भ ज ज ग ग. हंबा जो आहे विश्रांतीचं स्थळ चौथ्या अक्षरावर आहे आणि शेवटचं आहे मालिनी. 15 अक्षर मालिनीमध्ये असतात न न म य य आणि 8व्या अक्षरावरती आपल्याला थांबायचं. याप्रमाणे आज आपण याचं स्क्रीनशॉट काढून घ्यायचं आहे. अतिशय महत्वाचा चार्ट आहे हा. तर याशिवाय हा चार्ट जरी अभ्यासला तुम्ही वारंवार, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला यावर आधारित विचारला जाणारा कोणताही जरी प्रश्न आला तरी कुठलीही अडचण येणार नाही. ओके, या पहिला घटक जो काल आपण वृत्त म्हणजे काय आणि वृत्ताच्या संदर्भात त्याचाही होमवर्क तुम्हाला निश्चितपणे दिला जाईल आणि आजच्याही या पाठाचा तुम्हाला जो होमवर्क आहे हा निश्चितपणे तुम्हाला अभ्यासाला दिला जाईल. बघा, पुन्हा एकदा आपण प्रश्नावलीच्या अगोदर या तीन वृत्तांकडे जाऊया. थोडक्यात एक आढावा घेऊ की जेणेकरून आपण ते विसरणार नाही. बघा, हे सगळे प्रश्न प्रश्नावली तुम्हाला होमवर्कसाठी दिली जाणार आहे. आणि एक लक्षात घ्या की आत्तापर्यंत ज्या मागच्या प्रश्नपत्रिका जर आपण रेफर केल्या पाहिल्या की या वृत्तावर आधारित कोणकोणते प्रश्न आलेले आहेत आणि त्या प्रश्नांची भाषा कोणती आहे आणि त्या भाषेवरून आपल्याला तेच तेच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारले जातात. जर आपल्याला त्या वृत्तांचं लक्षण माहीत असेल, वैशिष्ट्य माहीत असेल, तर आपला वृत्तावरचा कोणताही प्रश्न जो आहे आला तरी तुम्हाला त्यात गडबडायचं काही कारण नाही. अगदी ऍक्युरेट उत्तर तुम्हाला त्याचं येणार आहे. ओके, गण पाडण्याची जी पद्धती आहे काल आपण बऱ्याच विस्तारानं या वृत्तासंदर्भात बोललेलो आहे. तर मी पुन्हा एकदा लक्षात ठेवा की एक आढावा म्हणून आपण या वृत्तांकडे जाऊ. परत एकदा त्याची लक्षणं महत्वाची आहेत आणि तेच मला महत्वाचं वाटतं. भुजंग प्रयात हे वृत्त जे आहे ते बघा. पुन्हा पुन्हा मी तिकडे काय येते कारण की यावरच आपल्याला भर द्यायचा आहे आणि या तीन वृत्तांवरच आधारित तुम्हाला प्रश्न हमखास विचारला जातो आणि जाणारच आहे. अक्षर गणवृत्त आहे. प्रत्येक कडव्यामध्ये म्हणजे प्रत्येक ओळीमध्ये 4 चरण, अक्षर संख्या 12, य य गण आणि यती मात्र 6व्या अक्षरावरती भुजंग प्रयात. काही डाऊट नसावेत. गण पाडता यायला हवेत हा निश्चितपणे. हे गण कसे पाडायचे तीन अक्षरांचं आणि नियम जे आहेत तुम्हाला जो काल मी जो 8 गणांचा जो तक्ता आहे तो प्राधान्याने तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 8 गण महत्वाचे आहेत. आता हे उदाहरण आहे, यातील तुम्हाला कोणतंही उदाहरण अक्षरसंख्या मोजली की त्या गणा त्या वृत्ताचं नाव सहजतेने तुम्हाला त्या 4 पर्यायामध्ये सापडणार. ओके, नंबर 2 तीनच वृत्त असल्यामुळे फारसा काही जास्त अभ्यास आपल्याला नाहीये. वसंत तिलका हे वृत्त अक्षर गणवृत्त आहे. प्रत्येक कडव्यामध्ये 4 चरण आणि अक्षर संख्या मात्र लक्षात ठेवा पुन्हा एकदा 14 अक्षरे आहेत. गण त भ ज ज ग ग हे पाठच करावे लागेल. त गण असेल तर त्याचं लक्षण लक्षात ठेवा, भ गण कोणता आहे त्याचं वैशिष्ट्य लक्षात ठेवा, त्याचं लेखन कसं करायचं हे पण तुम्हाला चिन्हांकित साठी चालेल. वसंत तिलका. आता हे मी उदाहरणादाखल ह्या काव्याचे चरण घेतलेले आहेत कवितेचे. तुम्हाला या ठिकाणी कोणते पण ते अक्षर टाकू शकतात, हेच येतील असं नाही. कवितेच्या ओळी त्या पद्याच्या ओळी मात्र बदललेल्या असतील, पण तुम्हाला मात्र प्रश्न याच पद्धतीने ते विचारू शकता. त्यासाठी हे लक्षण एकदम
पाठच पाहिजे, मुखोद्गत करा. गण कसे पाडले बघा. सगणाचं वैशिष्ट्य आहे अंत्य लघु, भगण आद्य गुरु, जगन मध्य गुरु. आधुनिक कवींच्या कविता या रूपामध्ये आढळतात. सावरकरांचा नक्की मुद्दामच तुम्हाला एक लक्षात ठेवण्यासाठी, माझे मृत्यूपत्र नावाची कविता त्या वृत्तामध्ये त्यांनी लेखन केलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं जे तिसरं वृत्त आहे, मालिनी वृत्त, 15 अक्षरांचं वृत्त आहे, अक्षर गण वृत्त आहे. न ल म य य हे गण मात्र लक्षात ठेवायचं आणि यती मात्र आठव्या अक्षरावर. इथे कोणत्याही ओळी येऊ शकतात. पुन्हा तेच, तुम्हाला वृत्ताचा प्रकार जो आहे कोणता तो तुम्हाला विचारण्यात येईल. गण पाडलेले आहेत मी एक त्याच काव्याचं एक चरण घेऊन या पद्धतीनं गण पाडलेले आहेत. तुम्हाला देखील तुम्ही कोणतीही दुसरी ओळ जर तुम्हाला आली तर तुम्हाला गण पाडता यायला हवे. आणि ते लक्षात ठेवा, न न म न न न म य य गणांनी मालिनी वृत्त होतं. न गण म्हटला की न गणाचं वैशिष्ट्य आहेत सर्व लघु. म मानावा, मी सुरुवातीला सांगितलं मानावा कसं काय आलं की त्याच्या पहिल्या शब्दावरून त्या गणाचं नाव ठरतं. म्हणून मानावा म्हणजे सर्व गुरु आहेत. आणि गुरु अक्षर जे आहेत, गुरु अक्षर ज्यांना उच्चारण्यासाठी दीर्घ वेळ लागतो, थोडा दीर्घ अक्षरांना उच्चारण्यासाठी अवधी लागतो, म्हणून ती वजाबाकी सारख्या चिन्हाने दर्शवलेली आहेत. य गण बघा, यमाचा म्हणजे आद्य गुरु. सुरुवातीचं अक्षर आद्य म्हणजे सुरुवात, अंत्य म्हणजे शेवट, आणि मध्य म्हणजे मधलं अक्षर. हे अगदी तुम्हाला लक्षातच ठेवावं लागेल. काय अडचण याच्यामध्ये नसावी मला असं वाटतं. अंधारे की प्रश्नावली आहे, हे आपण सोडवून घेतलेली आहे. तर आज या पद्धतीनं आपण वृत्ते म्हणजे काय, वृत्तांची वेगवेगळ्या तिन्ही वृत्तांची लक्षणं कोणती. कालच्या पाठामध्ये आपण गण मात्रा येती गद्य पद्य म्हणजे काय याची ओळख विस्तारानं करून घेतलेली आहे. त्याचबरोबर वृत्तांचा अभ्यास ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस सगळ्यात अवघड वाटणारं जे वृत्त आहे ते आज सगळ्यात सोपं म्हणून आपल्याला सगळ्यात सोपा प्रश्न आपण निश्चितपणे ते 2 मार्क आपल्या खिशामध्ये टाकू शकतो. तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना येणाऱ्या या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा देते. आणि मिशन अंतर्गत अहमदनगर जिल्हा परिषदेच्या वतीनं हा सुंदर ते उपक्रम सुरू आहे. त्याचबरोबर श्रीरामपूर पंचायत समिती, शिक्षण विभाग आणि आमच्या श्रीरामपूर पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकारी माननीय साईलता सामलेटी मॅडम आणि माझ्या आमच्या समवेत अगदी काम करणारे तंत्रस्नेही या ठिकाणी माननीय राणे सर आणि माननीय साळवे सर या सर्व टीमचे आणि मी मनपूर्वक आभार मानते. शेवटी तुम्हाला पुन्हा एकदा जाता जाता शुभेच्छा देते. हम होंगे कामयाब एक दिन, हो हो मन में है विश्वास. शेवटी अभ्यास तुम्ही जेवढा जास्तीत जास्त वेळ त्या तुमच्या शिष्यवृत्तीला या स्कॉलरशिप परीक्षेला द्याल तेवढं आपल्याला त्यामध्ये यश मिळणार आहे. पुन्हा एकदा मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, यू तो पंख होने से कुछ नहीं मिलता, हौसलों से उड़ान होती है. थैंक यू. धन्यवाद मैडम. काल आणि आज दोन्ही तासिकेमध्ये आदरणीय संगीता फासाटे मॅडम यांनी आपणास वृत्त या घटकाविषयी सविस्तर असं मार्गदर्शन केलेलं आहे. आणि या वृत्तादरम्यान जी वृत्तांची लक्षणे आणि त्या वृत्ताचं उदाहरण, तुम्हाला परीक्षेच्या वेळी उदाहरण वेगळं असू शकते परंतु त्या वृत्ताची जी लक्षणे आहेत ती लक्षणं या ठिकाणी तुम्हाला खास करून लक्षात ठेवायची आहे. याविषयीच्या ज्या काही ट्रिक्स आहेत, जी महत्वाची लक्षणे आहेत, त्याविषयी मॅडमनी तुम्हाला मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे. आणि तीनच महत्वाची वृत्त आहेत आणि या वृत्ताविषयी हमखास परीक्षेमध्ये एक प्रश्न म्हणजे साधारणतः 2 गुणाची लॉटरी आपल्या सर्व विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी लागणार आहे. यासाठी सर्व विद्यार्थ्यांना येणाऱ्या परीक्षेसाठी पुनश्च एकदा शुभेच्छा आणि पुन्हा भेटूया उद्या गणित विषयातील सांख्यिकी आणि सांख्यिकीमध्ये शेकडेवारी या महत्वाच्या घटकासह. सर्वांना शुभेच्छा, शुभरात्री, धन्यवाद.